गोविंदपूर तालुका अंबड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार नारायण भुजे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। भारतीय जनता पार्टी अंबड तालुक्याची बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघात अंबड तालुक्यातील होणाऱ्या विकास कामांवर कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र व घटनात्मक आढावा बैठक आमदार नारायण भुजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंबड येथे संपन्न झाली। या बैठकीचे औचित्य साधत मौजे गोविंदपूर तालुका अंबड येथील राधेश्याम मेहरपान जाधव, सूर्यकांत आसाराम पवार, नितेश रोहिदास चव्हाण, मुकेश रमेश राठोड, अंकुश रामभाऊ राठोड, अमोल रोहिदास जाधव, अविनाश अनिल जाधव, गुलाब सीताराम राठोड, अमोल आत्माराम राठोड, विलास रमेश चव्हाण, अविनाश किसन राठोड, अविनाश किसन राठोड, शुभम प्रकाश राठोड, अजित भीमराव राठोड, समाधान सावजी राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी व मौजे डोमेगाव तालुका अंबड येथील ग्रामपंचायत सदस्य जयराम रणमय व भगवान गुलगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते प्रवेश केला। यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैया ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अवधूत नाना खडके, गटनेते अरुण भाऊ उपाध्ये, भाजपा ज्येष्ठ नेते औदुंबरजी बागडे, रमेश शहाणे, नगरसेवक बबन बुंदेलखंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पालकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्य डॉ नंदकिशोर पिंगळे, भाजपा युवा नेते डॉ राहुल डोंगरे, भाजपा शहर अध्यक्ष सौरभ कुलकर्णी, ह प गोधे महाराज, द्वारकादास जाधव, बद्रीनाना जरहाड, प्रल्हादन्ना पाटील व उपस्थित सर्व तालुक्यातील आजी माजी जिल्हा प्रमुख पदाधिकारी, तालुका प्रमुख पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, सोसायटी संचालक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी।